गरिबांना आधार देणारा आहे, मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा आहे आणि खऱ्या अर्थाने पायाभूत सुविधा आणि उद्योगांना उभारी आणि उत्तेजन देणारा आहे। असा सर्वसमावेशक हा अर्थसंकल्प आहे। यामध्ये रोजगार निर्मिती आहे, शेतकरी आहे, आरोग्य आहे, कामगार आहे, महिला आहे, युवक आहेत आणि आदिवासी विभाग, या सर्वांनाच दिलासा देणारा एक सर्वकष असा सर्वसमावेशक हा अर्थसंकल्प आहे। खरं म्हणजे मी राज्य सरकारच्या वतीने या अर्थसंकल्पाचं मनापासून स्वागत करतो आणि सर्वांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प असल्यामुळे देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांना देखील धन्यवाद देतो आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामजी यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर सहकार क्षेत्राला देखील मोठ्या प्रमाणावर दिलासा देणारा निर्णय यामध्ये घेतला आहे की आम्ही जे मध्ये सहकार मंत्री अमित शाह साहेबांना भेटलो, साखर उद्योजक आणि साखर उद्योग आणि सहकार क्षेत्र जी अडचणीत आलं होतं ते साखर उद्योग ज्यांना खऱ्या अर्थाने जे त्याचं इन्कम मानून इन्कम टॅक्स आणि जो काही लायबिलिटी त्यांच्यावर आली होती त्यामुळे ते साखर उद्योग अडचणीत आले होते आणि लाखो शेतकरी देखील त्यामुळे अडचणीत येणार होते आणि मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमचे काही सहकारी मंत्री आम्ही अमित शाह साहेबांना भेटलो होतो, त्यांना विनंती केली होती की साखर उद्योग हा अडचणीत येईल आणि लाखो शेतकऱ्यांना त्याचा फटका बसेल आणि त्यामुळे जवळपास 10,000 कोटी रुपये यामध्ये जे इन्कम मानलं जात होतं ते खर्च मानला जाऊन त्यामुळे मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये 10,000 कोटी रुपये माफ करण्याचा निर्णय देखील या अर्थसंकल्पात घेतला आहे। त्यामुळे मी सहकार मंत्री अमित शाह साहेबांना देखील धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून अभिनंदन करतो। एक सर्वसमावेशक असा हा जो अर्थसंकल्प आहे यामध्ये मगाशी मी म्हटल्याप्रमाणे सगळ्या त्या डिटेलमध्ये मी जाणार नाही, आपल्याकडे सगळे आकडे आलेले आहेत, परंतु एक सप्तर्षी कार्यक्रम म्हणून अर्थमंत्री महोदयांनी देखील त्याचा उल्लेख केला आहे। त्यामध्ये सर्वसमावेशक विकास, वंचित घटकांना प्राधान्य, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक याला प्राधान्य, क्षमता विस्तार आणि त्याचबरोबर हरित विकास, युवक कल्याण म्हणजे रोजगार आणि आर्थिक क्षेत्राचा विकास, हे सगळे विषय 7 विषय घेतलेत आणि एक सप्तर्षी कार्यक्रम आज या ठिकाणी त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे। त्यामुळे आणखी जे कर रूपाने जे 5 लाखाचं मर्यादित होतं ते 7 लाखाची मर्यादा ती वाढवली, त्यामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा या अर्थसंकल्पामुळे मिळणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जे आहेत ते त्याला 10 लाख कोटी रुपये म्हणजे त्याच्यामध्ये शहरी ग्रामीण सगळा विकास जो आला याला देखील मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल। खरं म्हणजे हा देशाची आर्थिक उन्नती आणि देशाचा आर्थिक विकास, सर्वांगीण विकास आणि राज्याला देखील त्याचा फायदा होईल आणि अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर इन्फ्रा प्रोजेक्टसाठी देखील किंबहुना अर्बन डेव्हलपमेंट यासाठी देखील मोठा निधी यामध्ये ठेवलेला आहे आणि म्हणून आपण पाहतो ज्या राज्याचा देशाचा इन्फ्रा प्रोजेक्टवर जास्ती खर्च होतो, इन्फ्रास्ट्रक्चरचे जे प्रोजेक्ट आहेत त्याच्यामुळे कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणावर साध्य होते, लोक दळणवळण यंत्रणा जी आहे सुसाध्य होते आणि त्यामुळे त्या देशाचा राज्याची प्रगती फार वेगाने होत असते आणि त्यामुळे हा देखील यामध्ये फोकस केलेला आहे। शेतकऱ्यांना देखील त्यांचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे, त्यामध्ये एक क्रांती घडली पाहिजे, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला पाहिजे, असे देखील अनेक योजना यामध्ये आणलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर प्रत्येक या देशातला घटक जो आहे त्याला म्हणजे महिला बचत गट योजना आहे त्याला सक्षम करणं असेल, तरुणांना रोजगार असेल, आदिवासींना न्याय असेल,
त्याचबरोबर आरोग्य यंत्रणा बळकट करणं असेल, शिक्षण एज्युकेशन अपग्रेड करणं असेल आणि या सगळ्याच बाबतीमध्ये जवळपास मोठ्या प्रमाणावर निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे हा अर्थसंकल्प देशाला आणि राज्यांना चालना देणार आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा त्याचं मनापासून स्वागत करतो आणि अभिनंदन करतो.